राष्ट्रभाव दुकानदार महासंघाचा विजय असो, राष्ट्रभाव दुकानदार महासंघाचा विजय असो। चलो औरंगाबाद सिटीचे सप्लाय डिपार्टमेंटचे अन्न धान्य वितरण अधिकारी मेंढके साहेब या ठिकाणी निवेदन स्वीकारायला आलेले आहेत, त्याबद्दल मी शासनातर्फे त्यांचा माझ्या असोसिएशनतर्फे त्यांचा आभार मानतो। निवेदन स्वीकारतील, तालुका ग्रामीणचे निवेदन स्वीकारतील अशी त्यांनी। ओके, उनका भी कैसा है अभी जो उनका कमीशन का पहला भाग है कि कमीशन जो है तो पहले से कम है और उनको ज़्यादा बढ़ाने के वास्ते उन्होंने निवेदन दिया है और कुछ राशन जो है हर महीने में कम आगे पीछे होता, गेहूँ है चावल है तो मई का जून में आया, जून का जुलाई में आया, वो कैसा रहता जो DO निकालते ऊपर से शासन की तरफ से आता अलॉटमेंट, उसकी वजह से नीचे वाले DSO ऑफिस वाले नियतन निकालते, उसके बाद में नीचे तालुके को लोगों को वो नियतन भेजते, उस हिसाब से वो कॉन्ट्रैक्टर को ऑर्डर देते, कॉन्ट्रैक्टर दुकानदार को और अपने गोडाउन को भेजते, उसके मुताबिक से वो अपने सब दुकानदारों को भेजते। आगे पीछे होता हुआ एक आधे महीने होता, पहले होता नहीं था, अभी फिलहाल 2 महीने से हो रहा है, पहले रेगुलर मिलता था, ऐसा कोई नहीं रेगुलर का राशन मिल रहा है, खाली PMJ का थोड़ा सा अड़चन आई थी बीच में 2 महीने के वास्ते। लोगों जैसा महीना जब टर्न हो जाता है सर, तो फिर जो महीने का गैप हो गया वो गैप में लोगों को वो महीने का राशन नहीं मिलता, मिलता आने वाले महीने का ही मिलता है राशन, नहीं नहीं मतलब डबल करके नहीं मिलता। नहीं ऐसा नहीं, एक एग्जाम्पल के तौर पर 5-5 किलो अगर तांदूल है तो उनको फिर 10 किलो नहीं मिलता सर, फिर 5 ही किलो मिलता। नहीं ऐसा नहीं रहता है, कैसा है जो लाभार्थी है उनको अंगूठा लगाने के बाद जो उसका चावल मिलता है, अगर कोई पिछले महीने का अगर बैलेंस है तो उसको बैलेंस बताते उसमें, हाँ अगर हम पिछले महीने में चावल नहीं आया तो अगले महीने में आता तो चावल वो अंगूठा लगा के पिछला भी ले सकते हैं, ऐसा कोई ये नहीं है, पिछला आने के बाद वो भी चावल का अंगूठा लगा के फिर उनको चावल भी मिलता है और गेहूँ भी मिलता। औरंगाबाद जनता और ग्रामीण को क्या आह्वान करेंगे आप जो इस तरीके की खामियाँ प्रशासन की तरफ से हो रही है, तो क्यों हो रही है और आप क्या आह्वान करेंगे? नहीं मैं तो अभी मेरा शहर का है मेरा मसला, मैं शहर का मैं ऑफिसर हूँ, मैं शहर का डिस्ट्रीब्यूशन ऑफिसर हूँ, यहाँ पे कैसा ऐसा अभी हर महीने नहीं होता, आगे पिछले 2 महीने हुआ, इसके बाद में ऊपर से अभी रेगुलर आ रहा है, फिर भी हमारे पास आने के बाद में हम जल्दी उसको डिस्ट्रीब्यूट करते और लोगों का एक ऐसा नहीं है कि दुकानदार कोई ऐसा कुछ कर, कुछ दुकानदार ने अगर माल नहीं दिया कोई नहीं दिया तो हमारे पास तकरार कर दीजिए आप, राइट में दे दीजिए, मेरे पास डायरेक्ट आ जाइए, फ़ोन पर भी अपन कंप्लेन कर सकते हैं, उसका हम उसको न्याय देंगे। जी अच्छा सर, जैसे अभी आप देख रहे हैं कि अपना हिंदुस्तान जो है तो 5G में ख़त्म रख रहा है और आपकी जो राशन की दुकानें हैं वो अभी जो मशीनें वहाँ पे लगी है वो 2G में खेल रही है, अगर किसी लाभार्थी को अगर राशन चाहिए तो आधा आधा घंटा या 15 मिनट उसको अंगूठा वहाँ पे से लगा के रखना पड़ता है, मशीन जल्दी कवर नहीं करती उसको, तो एक मांग ये भी थी कि हमारे को जो है तो 4G मशीन तो भी दीजिए आप, तो सर उसके ऊपर कोई एक्शन अभी तक के प्रशासन ने या आपके तरफ से कभी हुआ नहीं? नहीं ऐसा कैसे है? 2G और 3G में अभी पहले से वो शासन ने जो गवर्नमेंट ने निर्णय लिया है वो चालू है, अभी शहर में ऐसा नहीं होता, शहर में कनेक्टिविटी रहती है, जो तालुका है तालुके में जो ग्रामीण भाग है ग्रामीण भाग में थोड़ा सा कनेक्टिविटी में प्रॉब्लम आता है, बाकी कुछ ये नहीं है। फिर भी आपको नहीं लगता कि अब जो है तो 2G को हटा के जो है तो हमें आगे नहीं है ना शासन ने अभी तो हमारा नहीं है हमारा मसला वो प्रॉब्लम बोले शासन ने नहीं अभी हमारा ऊपर कार्यालय है DSO कार्यालय उन्होंने उनका निर्णय लेना चाहिए और शासन को भेज देना चाहिए 4G के वास्ते 5G के वास्ते। ओके सर, आपका नाम और आपकी पोस्ट? मेरा नाम है RK मेंढके अन्न धान्य वितरण अधिकारी औरंगाबाद शहर तहसीलदार। थैंक यू। आंदोलन आम्ही स्वीकारलेलं हे केलेलं आहे, या आंदोलनाची पार्श्वभूमिका अखिल महाराष्ट्र स्वस्त आणि दुकानदार महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे महाराष्ट्र राज्यामध्ये 55,000 रेशन दुकानदार आमचे परवानाधारक याच्या सभासद आहोत, शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्या करण्यासाठी आंदोलनाची मुख्य भूमिका म्हणजे आमचे शासनाकडे ज्या अडीअडचणीच्या बाबतीमध्ये प्रलंबित मागण्या राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी हे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। ऑल इंडिया फेअर प्राईस ऑफ असोसिएशन म्हणजे फेडरेशन हे दिल्ली केंद्रीय कमिटी ही दिल्लीला असते, हेड ऑफिस कलकत्त्याला असते,
आमच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये 4 तारखेला आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व तालुका ग्रामीण तहसील शहर असेल त्या ठिकाणी तालुका तहसीलदार साहेबांना 55,000 परवाना धारकाच्या मार्फत आमच्या मागण्यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आंदोलनाची ही रूपे सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर आम्ही जिल्हा पातळी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना आम्ही आमच्या प्रत्येक राशन दुकानदाराच्या फॅमिलीसह कार्डधारकासह आम्ही 11 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत। आणि आझाद मैदान मुंबई येथे 18 तारखेला अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व 55,000 राशन दुकानदार या आंदोलनामध्ये सहभाग आम्ही घेणार आहोत। त्यानंतर 2 ऑगस्ट या दिवशी पूर्ण अखिल भारतीय आमचे 7,00,000 परवानाधारक या भारत देशामध्ये आमच्या फेडरेशनचे सभासद आहे आणि त्या सर्व 7,00,000 सभासद प्रत्येकाने सभासदांना प्रत्येक राज्याचे संस्थित असतील आणि परत 7,00,000 लोक आम्ही जंतर मंतर या ठिकाणी 2 ऑगस्ट 2:30 त्या ठिकाणी जमा होऊन पायी हा मोर्चा आमचा जंतर मंतर जाणारे पार्लमेंट हाऊसला त्या ठिकाणी घेराव घालणार आहे आणि PM हाऊसला आम्ही त्या ठिकाणी निवेदन आम्ही देणार आहोत। आमच्या अन्याय म्हणजे असा प्रकार झाले की आमचे याच्या प्रमुख मुद्दे याच्यामध्ये आम्ही नमूद केलेले आहेचे, परंतु तरीसुद्धा मेजर मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो। सगळ्यात अगोदर आपल्याला सर्व पत्रकार बंधूंचा आभार मानतो की आपण आमची जी समजूतदारपणा यापूर्वी तुम्ही तुमच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचण्यास 100% प्रयत्न केलेला आहे, तरीसुद्धा या शासनाने आमच्या प्रलंबित मागण्या याचे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे। कोविडच्या काळामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचं कुठल्याही प्रकारचं डोक्यात न घेता आम्ही आमच्या कुटुंबाचा बाजूर सरून लाभार्थ्यांना 8 कोटी लाभार्थ्यांना आम्ही PMG असेल किंवा रेग्युलर असेल आम्ही गहू तांदूळ वाटप केलेलं आहे, हे तुम्हाला सुद्धा कल्पना ह्या गोष्टी। आम्ही आमच्या कुटुंबाच्या विधानाचा सहजसुद्धा बाजूला सरून आमचे कुटुंबातले काही आमचे ही वितरण व्यवस्था सांभाळत असताना PMचे धान्य वाटप करीत असताना किंवा कोविड काळामध्ये धान्य वाटप करत असताना आमचे 74 रॅशन दुकानदार महाराष्ट्रामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। या 74 रॅशन दुकानदारापैकी आपल्या औरंगाबादचं एक उदाहरण तुम्हाला देतो, महाराष्ट्र सोडल्यापेक्षा एक औरंगाबादचं उदाहरण देतो। सोयगावचा आमचा तालुका अध्यक्ष तो कोविड काळात त्याचं निधन झाले, परंतु त्याचा अद्याप त्याचा परवा त्याच्या कुटुंबाच्या नावाने त्याने एक वर्ग केलेला आहे। म्हणून सोयगावच्या तहसील प्रशासनाचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो, हे तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून त्याच्यात घेण्यात यावं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचा कमिशनचा मुद्दा, कमिशन आज आम्हाला 150 रुपये पर क्विंटल देते। इकडे तुम्हाला माहिती आहे पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, महागाई वाढलेली आहे, आमचं घरभर वाढलेलं आहे, लाईट बिल वाढलेलं आहे। आज आमचे ईपोज मशीन लाईटशिवाय चालू शकत नाही आहे, त्या लाईटचं सुद्धा बिल वाढलेलं आहे। कारण कमर्शियलमध्ये त्यांनी आम्हाला लाईट बिल आता देणं सुरू केलेले, कमिशन मात्र त्याच्यामध्ये आम्हाला 150 रुपये तुटपुंज कमिशन 150 बाबतीत हा धंदा व्यवसाय करू शकत नाही। आमची शासनाला ही विनंती आहे की वर्ड फूड ग्रुपवरमध्ये 440 रुपये कमिशनचा जो मुद्दा आलेला आहे त्या शिफारशीवर असता तुम्ही प्रत्येक भारताच्या प्रत्येक राज्याने ते 440 रुपये कमिशन आमचं मंजूर करावं, जेणेकरून आम्हाला पारदर्शकता आम्हाला सुद्धा ग्राहकाला द्यायची आहे। परंतु शासनाकडून ही पारदर्शकता निर्माण होत नसल्याने आम्ही तुमच्यापर्यंत ही चांगली योजना इतकी चांगली योजना आहे तुम्हाला जी वितरण करण्याची प्रयत्न करतो याच्यामध्ये ह्या ईपोज मशीनच्या माध्यमातून आम्हाला खूप अडचण निर्माण होतात। कारण आज जे 2G मशीन आलेलं आहे या जमान्यात मी 2G मशीन प्रत्येक कार्डधारकांना तुम्ही जर गल्लोगली फिरला प्रत्येक राशन दुकानदाराला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लाभार्थी कार्ड हटवतो तुम्हाला अर्धा तास त्याच्यावर अंगठा मॅच होत नाही आहे। म्हणून आम्ही 4G 5G मशीन डिमांड केलेले ती सुद्धा यांनी मागणी मान्य केलेली नाही। आज आमचे नुसतं आम्हाला तर असं म्हणावं लागेल की आम्ही तुम्हीसुद्धा पत्रकार बंधू आहेत पण आम्हीसुद्धा राशन दुकानदार आहोत, परंतु आमच्याबरोबर आमच्या राशन दुकानदार जे आमची ज्यांच्या मार्फत सरकारी कर्मचाऱ्याच्या मार्फत ही वितरण व्यवस्था सांभाळली जाते ते सरकारी अधिकारीसुद्धा ह्या ईपोज मशीनला का धरलेले, कारण ते कर्मचारी असल्यामुळे ते उघड बोलू शकत नाही आहे, हे बोलू शकत नाही। आणि याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का की शासन GR निघाल्यामुळे ते शासन GR त्या GR प्रमाणे तहसीलदार असेल पेशकार असेल किंवा कलेक्टर असेल त्याप्रमाणे ते कार्य त्यांची कार्यपद्धती सुरुवात कार्यपद्धती अमल करायचे प्रयत्न करतात, परंतु ईपोज मशीन असं हे सगळं नेट त्याच्यावर चालतं आणि ऑनलाईन पद्धतीचं असल्यामुळे ऑनलाईनचं उरून हे सारखं यांच्या हातात काही नाही आहे। तहसीलदार असेल DOS असेल कोणी असेल आमच्या राशन दुकानदारापेक्षा कर्मचारीसुद्धा ह्या ईपोज मशीनला खऱ्या अर्थाने परेशान झालेले म्हणजे वैतागलेले, कारण की सगळ्या जो राशन दुकानदाराकडून जर माल नाही मिळाला तर तो ग्राहक काय करतो तो तक्रार धरतो एक तर तहसीलदार किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात, बरोबर आहे की नाही। इथं आल्याच्या मग आमच्या अगोदर त्यांच्या डोक्याला टेन्शन होतं, मग ते नंतर आम्हाला चौकशी करतात तुमची तक्रार अशी अशी आलेली आहे। म्हणजे आम्ही ह्या याच्यामध्ये ईपोज मशीन आम्ही एकटेच परेशान नाही आहे, आमच्याबरोबर जनता आमच्यापेक्षा 10 पट परेशान आहे।
आणि कर्मचारी सुद्धा आमच्यापेक्षा परिश्रमी आम्ही तर त्याच्यामध्ये पूर्ण भरभरलेच आहोत. तूटपुंजीचं कमिशन देत असताना या सरकारने आम्हाला कबूल केलं होतं की एक वज मशीन तुम्ही ज्यावेळेस वापरत तुम्ही अंमलात आणणार आणि 100% यशस्वी करणार, नाही 75% तुम्ही यशस्वी करणार तर तुमचं आम्ही कमिशनमध्ये वाढ देऊ असं यांचं सरकारचं आश्वासन होतं. परंतु आम्ही 75 नाही, आम्ही 75 85-85-90-100% आत इथपर्यंत आलेलो आहे. 100% एक वज मशीन आमचं मालाचं वितरण चालेल तरीसुद्धा या सरकारने आमचं कमिशन वाढायचा मुद्दा घेतलेला नाही आहे. आज तुम्हाला माहिती आहे आपल्या औरंगाबाद शहरात असेल किंवा इतर शेजारी जिल्हे असेल तांदूळचे काय आले माहिती तुम्हाला, तुम्ही तर प्रत्येक नुसतं तुम्हाला एवढं माहिती पत्रकार बंधून की गव्हाचं नाही येतं आणि तांदूळाचं नाही येतं, इतकं आलेलं तितकं आलेलं. परंतु याच्या सप्लायच्या बाबतीमध्ये एक सांगाय ठरलं, म्हणजे माझा आरोप नाही आहे हे सिद्ध करून दाखवतो, दोन अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचार ते पण सांगू शकतील. मेचा तांदूळ कधी जूनमध्ये वाटप होतो तर एप्रिलचा तांदूळ किंवा गहू तो कधी वाटप होतो तर पुढच्या महिन्यात वाटप होतो. पण तोपर्यंत ग्राहकाच्या मनात काय आहे की महिन्याचा आमचा माल गेला कुठं, की हा तर महिना संपलाय मग महिन्याचा माल गेला कुठं. आता त्याच्यामध्ये जर आम्ही सिस्टममध्ये जर आम्ही काय बट्ट्यात दाबू जर काही का करायचा प्रयत्न केला तर ते दिवस आता राहिलेले नाही आहे. त्या अधिकारी रिपोर्टवर सगळं दिसतं आम्हाला, ते पण करता येते. मॅन्युअली पद्धतीमध्ये आम्ही लिहू शकतो की तांदूळ बाकी हे गहू तुला देण्यात आला, मॅन्युअली पद्धत टोटल बंद झालेली आहे. ह्या युग ऑनलाईनच्या युगामध्ये आम्हाला ते पण करता येत नाही. म्हणजे आम्हाला शासनाला जशी आणि जनतेला जशी पारदर्शकता पाहिजे, मूळ आम्हाला आमची सुद्धा आम्हाला पारदर्शकता सगळ्यांनी हे पहिले शासन उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये 2013 फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये काय 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 म्हटलेलं आहे की स्वच्छ धान्य देण्यात यावं, मिळतं तुम्हाला स्वच्छ धान्य 50% कसं आहे तर काय ते तुम्हाला माहिती आहे मला माहिती. नेट वजन करून मिळायचा प्रश्न आहे तो सुद्धा त्यांनी पेंटिंगमध्ये ठेवलेला आहे. आज आमचं हँडलिंग लॉसचा प्रश्नाच्या बाबतीत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जर यांनी 2 ऑगस्टच्या अगोदर यांनी मान्य नाही केलं तर आम्ही काय करणार आहे, हे ते बंद करा दे कोणती गाडी चालू पाहिजे. 2 ऑगस्टला जरी यांनी मान्य नाही केलं तर आम्ही या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बंदी. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आमचे अधिकारी आहेत त्यांना मी निवेदन स्वीकारण्यासाठी पुढे बोलवतो. हम सब एक है. डीएन पटेल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पटेल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.